आता सर्व काही मिळणार हॉटेलमध्ये. वाढदिवस सेलिब्रेशन, महिलांच्या विषयी बारसे, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, साखरपुडा, शुभ कार्य, व्यावसायिक मीटिंग साठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, हे सगळं काही एकाच छताखाली अगदी फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे एकमेव हॉटेल म्हणजे कोकण कडा हॉटेल. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मारवणी मटन चिकन, चायनीज, तंदूर, कबाब इत्यादी अनेक डिशेस, फॅमिली घेऊन जेवणाचा आस्वाद घेण्याचे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. कोरोना विषाणूमुळे जगावर ओढवलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि या संकटामुळे अत्यावश्यक बाब असलेल्या रक्तपेढ्यामध्ये रक्ताचा होत असलेला तुटवडा या सर्व बाबींचा विचार करून सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीकडून जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्याकडून पूर्ण जिल्हाभर रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जाते. तरी जिल्ह्यातील सर्व युवक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन जगावर ओढवलेल्या संकटावर मात करण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून कर्तव्य पार पाडा. 100 रक्तदात्यांची नोंद झाल्याशिवाय रक्तदान शिबिराचं आयोजन करता येत नाही, त्यामुळे लवकरात लवकर नाव नोंदणी करून शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन समाजकार्याचा सहभाग घ्या असे आवाहन करण्यात आले. वैश्विक महामारी कोरोना विषाणूमुळे जगावर ओढवलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी रक्तपेढ्यामध्ये रक्ताचा तुटवडा चाललेला आहे. आमच्या सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीकडून जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्याकडून जिल्हाभर रक्तदान शिबिर आयोजित केली जात आहे. तरी जिल्ह्यातील सर्व युवक कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही रक्तदान देऊन रक्त पुरवठा जो कमी पडतो आहे त्यासाठी आपण मोठं योगदान द्यावं ही करकडीची विनंती. या कोरोना विषाणूमुळे अनेक असमानी संकट ओढावलेली आहे. यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये एक प्रामुख्यानं संकट ओढवलेलं आहे, ते म्हणजे रक्तपेढ्यांमधील रक्ताचा तुटवडा. आपल्या जिल्ह्यातील अनेक रक्तपेढ्यांमधील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यामध्ये आपल्या इस्लामपूरच्या राजाराम बापू रक्तपेढीमधील सर्वांशी केलेल्या चर्चेनुसार आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. प्रत्येक तालुका वाईज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे, या रक्तदान शिबिरामध्ये आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, बीटा.